तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर मधील दसरा मैदान नजीकच्या नाल्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवून हातावर गोंदलेल्या नामावरून ही लाईन पोलिसांना आरोपीचा शोध घेऊन एकाला बेड्या ठोकण्यात यश आलंय. किशन थापा असं आरोपीचं नाव असून या गुन्ह्यातील दुसरा आरोपी समीर थापा हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर दीपक राजेंद्र भट असं निर्घुण हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नेपाळचा राहणारा आहे. उल्हासनगर मधील दसरा मैदान नजीकच्या मोठ्या नाल्यात 24 ऑगस्टला अनोळखी तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून हिल लाईन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास पोलीस निरीक्षक करडकर यांच्यासह पथकानं सुरू केला. मात्र मृतदेहाच्या चेहऱ्यावरील संपूर्ण त्वचा कुजलेली असल्यानं मृतदेहाची ओळख पटवणं तसंच मृत्यूचं कारण समजणं पोलिसांसाठी आव्हान होतं. त्यातच मृतदेहाच्या उजव्या हातावर इंग्रजीत दीपक असं नाव गोंदलेलं दिसून आलं. त्यावरून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी स्वतंत्र पोलीस पथकं नेमण्यात आली होती. एका पथकातील पोलीस हवालदार अहिरे आणि जाधव हे तपास करत असताना मृत व्यक्ती हा दीपक भट नावाचा नेपाळी इसम असून तो गायकवाड पाडा उल्हासनगर कॅम्प नंबर 5 येथील सनी चायनीज सेंटरमध्ये चायनीज बनवण्याचं काम करत असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीवरून मृत तरुणाचा काम करत असलेल्या ठिकाणी शोधून त्याचं बदलापूरला राहणारा नातेवाईक टीका सुखदेव भट यांचा शोध घेतला आणि त्यांना मृताच्या उजव्या हातावर इंग्रजीत दीपक गोंदलेला फोटो दाखवला असता त्यांनी ते पाहून मैताचे नाव दीपक राजेंद्र भट असं असल्याचं निष्पन्न झालं. दिनांक 24 तारखेला सकाळी हिललाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दसरा मैदानाजवळील नाल्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह मिळालेला होता. ही बातमी कळल्यानंतर तात्काळ ACP साधव इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तिथे धाव घेतली. तथापि मृतदेह मरून बरेच दिवस झाले असावे अशा परिस्थितीमध्ये होता. त्याच्या अंगावरची त्वचा कुजलेली होती, आळ्या पडलेल्या होत्या शरीरावर, त्यामुळे त्याची ओळख पटवणं फार आव्हान होतं पोलिसांसाठी. त्याचप्रमाणे मृत्यूचं कारण देखील समजून येत नव्हतं. तेव्हा हिललाईन पोलिसांनी सदर प्रकरणात अकस्मात मयत दाखल केला. त्याचा तपास पोलीस निरीक्षक करडकर करत होते. मृतदेहाच्या हातावर दीपक असं नाव गोंदलेलं होतं. त्या आधारेच हिललाईन पोलिसांनी आपला तपास सुरू केला. संपूर्ण पोलीस स्टेशनच्या हद्दीत, शेजारील पोलीस स्टेशनच्या हद्दीत दीपक नाव गोंदलेला व्यक्ती कोणी मिसिंग आहे का याबाबत त्यांनी तपास सुरू केला होता. वेगवेगळी पथकं नेमली होती. त्या पथकामधील एका पथकाला अशी माहिती मिळाली की गायकवाड पाड्यातील सनी चायनीजवाला याच्या दुकानावर एक दीपक भट नावाचा तरुण काम करत होता आणि तो बऱ्याच दिवसापासून मिळून येत नाही. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीच्या अनुषंगानं अधिक तपास केला असता मृत दीपक सोबतचे त्याचे मूळ गावाकडील इतर 4 साथीदार यांच्यात 17 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास दारू पिऊन शिवीगाळ केल्यानं वाद झाला. याच वादातून आरोपी किशन थापा आणि समीर थापा यांनी मृत दीपकला फावड्याच्या दांडक्यानं डोक्याच्या मागे पाठीवर बेदम मारहाण करून लाकडाचा ठोकळा त्याच्या कपाळावर आणि चेहऱ्यावर मारून त्याला जागेच जीवेठार मारलं. त्यानंतर त्याचा मृतदेह दसरा मैदानजवळील नाल्यात फेकून दिल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात 28 ऑगस्ट रोजी भारतीय दंडविधायक कलम 302, 201, 504, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुण्यातील आरोपी कालू उर्फ कृष्णा उर्फ किशन थापा याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी समीर थापा याचा शोध पोलीस पथकं घेत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे. मग त्या अनुषंगाने आमचे DB आहिरे आणि जाधव यांनी पुढे तपास चालू ठेवला. तेव्हा असं कळालं की हा दीपक भट इतर 3-4 त्याच्या मित्रांसोबत दारू पेया पीत होता, तेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला होता. या अनुषंगाने मग पुढे तपास पोलिसांनी चालू ठेवला. तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की दिनांक 17 तारखेला हा दीपक भट हा मूळचा डडेलधुरा जिल्हा नेपाळचा आहे आणि त्याचे इतर 3 मित्र ते सुद्धा नेपाळचे आहेत, हे दारू पीत बसलेले होते. तेव्हा दीपक भटनी
काहीतरी शिवीगाळ केली आणि त्याचा राग मनात येऊन यातील आरोपी किशन थापा आणि समीर थापा यांनी त्याला फावड्याच्या लाकडी दांडक्याने डोक्यावर मारले. त्याचप्रमाणे एक लाकडी मोठा ठोकळा होता त्यांनी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर डोक्यावर मारलं आणि तो मेल्यानंतर त्याचा मृतदेह दिनांक 17 तारखेला नाल्यामध्ये फेकून दिला. ही संपूर्ण परिस्थिती निष्पन्न झाल्यानंतर सदर प्रकरणामध्ये आपण खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामधील आरोपी किशन थापा याला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे पोलीस कोठडी रिमांड मिळण्यासाठी. दुसरा जो आरोपी आहे समीर थापा याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथकं नेमण्यात आलेली आहेत आणि त्याचा शोध चालू आहे. अशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.